भावनिक मुद्दा करून एका आरोपीला संपवण्यात आलं आणि राजकीय दबावाखाली पोलिसांचा गैरवापर झाल्याचं था हे उदाहरण आहे ज्याच्यामध्ये त्या माणसाचा एन्काउंटर था झालेला आहे आणि मुलीला न्याय मिळाला पाहिजे याचाच अर्थ त्या आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे अशीच आमची मागणी होती मला असं वाटतं मुलीला त्या मुलीच न्याय मिळालेला नाही जर काही लोकांचा असा गैरसमज असेल राजकीय लोकांचा की या माणसाला संपवून टाकलं म्हणजे आता ही केस संपेल तर ही केस आम्ही तरी संपू देणार नाही आहे अक्षय शिंदे आणि बदलापूर प्रकरणामध्ये आता तऱ्हेतऱ्हेचे राजकीय आरोप प्रत्यारोप होताना बघायला मिळत आहेत पण हे सगळं सुरू असतानाच कायदेशीर लढाईला सुद्धा सुरुवात झालेली आहे याच सगळ्या पार्श्वभूमीवरती आपल्याबरोबर बोलण्यासाठी ॲडव्होकेट असीम सरोदे आहेत या केसमध्ये तुम्ही वकीलपत्र सुद्धा घेतलेलं आहे आणि आता एक नव्याने केस दाखल करताय जी सगळी घटना घडली त्या पार्श्वभूमीवरती काय मागणी आहे उच्च न्यायालयातल्या या नव्या केसमध्ये मी वकीलपत्र घेतलं आहे ते ज्या लहान मुली आहेत ज्यांचा बदलापूरच्या त्या शाळेमध्ये ज्यांच्यावर अत्याचार झाला त्यांची कल्याणच्या कोर्टामध्ये केस सुरू आहे त्याबद्दलचं वकीलपत्र मी घेतलेलं आहे म्हणजे मुलीला न्याय मिळाला पाहिजे यासाठी आणि मुलीला न्याय मिळाला पाहिजे याचाच अर्थ त्या आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे अशीच आमची मागणी होती परंतु अशा पद्धतीने न्याय करायचा अशी काही आमची मागणी नव्हती त्यामुळे जे काही सगळं चित्र पसरवलं जातं की त्या मुलीला आता न्याय मिळाला मला असं आहे मुलीला त्या मुलीच मुली न्याय मिळालेला नाही उलट आमचा असा प्रयत्न होता की ही केस जर कोर्टात चालली असती आणि त्याच्यातून सगळे धागेदोरे बाहेर आले असते कशा पद्धतीने लहान मुलांवर अत्याचार करणारे गुन्हेगार काम करतात त्यांच्या डोक्यामध्ये काय मानसिकता असते याचबरोबर एखाद्या शाळा व्यवस्थापनामध्ये प्रशासनामध्ये कशा पद्धतीने लूपहोल्स असतात त्याचा गैरफायदा हे लोक कसा घेतात हे सगळं समोर आलं असतं आणि त्याचा उपयोग हा झाला असता की राज्यातल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळांमधल्या लहान मुलींना आपण संरक्षित करण्यासाठी आणखी जास्त चांगल्या उपाययोजना करू शकलो असतो परंतु भावनिक मुद्दा करून एका आरोपीला संपवण्यात आलं राजकारणाचा विषयसुद्धा याच्यामध्ये आहे आणि राजकीय दबावाखाली पोलिसांचा गैरवापर झाल्याचं हे उदाहरण आहे ज्याच्यामध्ये त्या माणसाचा एन्काउंटर झालेला आहे आता एन्काउंटरसुद्धा साधारणतः एखादा खुखार गुन्हेगार असेल तो पळून चाललेला आहे तो आपल्यावर हल्ला करतो आहे मग आपण जीव वाचवण्यासाठी प्रतिहल्ला करतो आहे अशा याच्यात एखाद्या वेळेस आपण ती परिस्थिती म्हणून समजून घेऊ शकतो पण इथे बंद गाडीमध्ये व्हॅनमध्ये आठ दहा पोलिसांच्या ताफ्यासोबत एक आरोपी आहे ज्या ज्याच्याबद्दल पोलिसांचं असं म्हणणं आहे की तो आम्हाला असं मारणार होता आणि त्याच्यामुळे आम्ही बचावासाठी म्हणून त्याच्या त्याच्यावर गोळी झाडली ज्याची ज्याचा उल्लेख आम्ही आमच्या याचिकेत केलेला आहे की पोलीस प्रशिक्षणाचा भाग आहे की आरोपीला जेरबंद केलं पाहिजे म्हणजे काय त्याला मोबिलिटी कमी केली पाहिजे त्याच्या पायावर गोळी मारली पाहिजे हातावर गोळी मारली पाहिजे त्याला वेदना होतील आणि तो हालचाल करू शकणार नाही अशा प्रकारची परिस्थिती केली पाहिजे परंतु थेट डोक्यामध्ये गोळी घालायची आणि एकाच गोळीमध्ये त्याचा फडशा पाडायचा याच्या संदर्भात नक्कीच शंकास्पद परिस्थिती कोर्टानेसुद्धा मान्य केलेली आहे प्रथमदर्शनी आणि हा कायदेशीरता नसलेला भाग आहे आणि पोलिसांनी राजकीय दबावाखाली केलेला खून आहे असं मला वाटतं तुम्ही आता जी याचिका दाखल केलेली आहे त्यामध्ये नेमकी काय मागणी आहे आणि कोर्टाने आत्ता ताशेरे ओढले कोर्टाने अनेक प्रश्न उपस्थित केले हायकोर्टात ज्या वेळेला सुनावणी सुरू होती त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती मी त्याची दखल घेतली जाऊन काय होईल पुढे असं तुम्हाला वाटतं आमच्या प्रमुख मागण्या या आहे की कोणतीही अथॉरिटी इंडिपेंडंट राहिलेली नाही केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकाच राजकीय पक्षाच्या दबावाखाली काम करत असताना आपण हे पाहतो की सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे की सी बी आय ही केंद्र सरकारचा पोपट झालेली आहे का त्यानंतर सी आय डी यंत्रणा जी आहे तीसुद्धा राज्य सरकार कशाही पद्धतीने वापरू शकतात आणि म्हणून मला असं वाटते की मुख्यतः हे सातत्याने पुढे आलेलं आहे की पोलीस हे दुभंगलेल्या म मानसिकतेत आहेत आणि त्यामुळे त्यामुळे सातत्याने हे दिसतं आहे की पोलिसांना दबावाखाली वाप वा वावरावं लागतं आहे आणि म्हणून मला असं वाटते की राज्य सरकारचे किंवा केंद्र सरकारचे पोलीससुद्धा याच्याबाबत निकामी ठरू शकतात कारण की त्यांच्यावर दबाव कायम राहू शकतो आणि म्हणून आमची मागणी आहे की न्यायालयाच्या देखरेखीखाली न्यायालयीन समिती नेमून यासंदर्भातली चौकशी व्हावी चौकशीचा अहवाल हा दर सात दिवसांनी पंधरा दिवसांनी कोर्टाच्या आदेशानुसार कोर्टामध्येच दाखल व्हावा आणि तिथेच न्यायाधीशांनी ते पाकिट उघडून तो अहवाल वाचावा याची आवश्यकता जास्त आहे कारण की निष्पृहता आणि प्रामाणिकता पोलिसांमधली आजच्या राजकारणाने नष्ट केलेली आहे असं आम्हाला वाटतं म्हणून ही मागणी केलेली आहे दुसरी अशी मागणी केलेली आहे की त्या परिवाराला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे मुलीच्या तिसरी मागणी अशी केलेली आहे की सी सी टी व्ही फुटेज जे आदर्श शिक्षण संस्थेतून गायब करण्यात आलेलं आहे डिलीट करण्यात आलेलं आहे त्या संदर्भातले फरार असलेले आरोपी त्या शिक्षण संस्थेचे संचालक एक फरार आहेत या लोकांना पकडलं पाहिजे आणि त्यांना कायद्यासमोर उपस्थित केलं पाहिजे त्यांच्यावर केस चालली पाहिजे आणि जर काही लोकांचा असा गैरसमज असेल राजकीय लोकांचा की या माणसाला संपवून टाकलं म्हणजे आता ही केस संपेल तर ही केस आम्ही तरी संपू देणार नाही शेवटपर्यंत या मुलीला न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही जे आरोपी उर्वरित आहेत त्यांच्या माध्यमातून हा न्याय कसा मिळेल यासाठी कोर्टात आम्ही प्रयत्न करणार आहोत ज्याचा उल्लेख तुम्ही आता केला की मूळ गुन्हा जो आहे त्या केसमध्ये इतर आरोपींच्या बाबतीमध्ये अजूनही तपास सुरू आहे अक्षय शिंदेचा हे सगळा प्रकार झाल्यानंतर मूळ केसच्या बाबतीमध्ये आता नेमका तपास कशा पद्धतीने पुढे जाणं अपेक्षित आहे काय होणं अपेक्षित आहे मूळ तपास ज्या आपल्या के केसमधला आहे कल्याण कोर्टात जी केस सुरू आहे त्याच्यावर नक्कीच आता एक वाईट परिणाम होणार आहे कारण की प्रमुख आरोपी जो दोषी या केसमधला होता त्याला मारून टाकण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता बाकीच्या लोकांचा जो सहभाग आहे तो त्या सहभागानुसार त्यांना शिक्षा होऊ शकते म्हणजे जसं की लहान मुलांवर अत्याचार झाला असेल शिक्षण संस्थेमध्ये तर त्यांची प्राथमिक जबाबदारी होती की त्यांनी त्वरित रिपोर्टिंग केलं पाहिजे याचं रिपोर्ट केला पाहिजे याच्याबद्दल जी तक्रार केली पाहिजे जी त्यांनी केली नाही नंतर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे पूर्ण डिलीट करून टाकलेला आहे सी सी टी व्ही फुटेज आणि त्यामुळे या सगळ्या संदर्भात लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचाराला पाठिंबा देणं एक प्रकारे त्याच्यामध्ये सहभाग देणं त्याला एड करणं ह्या सगळ्या गोष्टी आपण जे म्हणतो त्याच्यानुसार त्यांच्यावर केस चालणार आहे आणि त्याच्यानुसार त्यांना शिक्षा होईल ती शिक्षा या प्रमुख आरोपीला झाली असती तेवढी नसणार आहे पण जी काही चार पाच वर्षाची शिक्षा होईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करू पण त्यांच्या बाबतीमध्ये अजूनही अपेक्षित कार्यवाही झालेली नाही आहे नाही ते फरारच आहेत आणि ते पळून गेलेले आहेत इनफॅक्ट असं म्हणायला पाहिजे की त्यांना पळून जाऊ जाऊ देण्यात आलेलं आहे कारण की ते एका विशिष्ट राजकीय पक्षाशी संबंधित आहेत आणि त्यांना वाचवण्याचे जोरदार प्रयत्न सुरुवातीपासून झालेले आहेत एफ आय आरमध्ये सुद्धा आम्ही पाहिलं की मुद्दाम पोलिसांकडून त्रुटी ठेवण्यात आल्या उणीवा ठेवण्यात आल्या आणि आता या केसमध्ये सुद्धा या आरोपीला मारण्याचं कारण काय आहे एकतर हे एका विशिष्ट राजकीय पक्षाशी संबंधित असलेले संचालक आणि शिक्षण संस्था बदनाम होणं याची काळजी घेणं आणि त्यानंतर हा सगळा प्रकार ज्या ठाणे जिल्ह्यात झाला तिथून सध्या महाराष्ट्राचं राजकारण सुरू आहे आणि त्यामुळे आपल्या जिल्ह्यात आ, प्रकार ला ला, ना ना असा प्रकार झाला म्हणजे आपली बदनामी होत आहे आणि म्हणून मग त्या आरोपीला मारून टाकण्याचा सोपा उपाय शोधण्यात आलेला आहे आणि यामागे जे राजकारण आहे ते समजून घेतल्याशिवाय आपल्याला एन्काउंटरचं राजकारण समजणार नाही एन्काउंटर हा राजकीयच कारणासाठी बरेचदा जगामध्ये सगळीकडे असतो आणि त्यामुळे एन्काउंटर इज पॉलिटिकल असं स्टेटमेंट प्रसिद्ध झालेलं आहे एवढंच नाही तर सुप्रीम कोर्टाने पी यू सी एल स्टेट ऑफ महाराष्ट्र या केसमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की एन्काउंटरचा विचार प्रभावी असणं समाजामध्ये म्हणजे गुन्हेगारी विचार प्रभावी असणं असं आहे आणि म्हणून मग आता जर त्या गोष्टीचं समर्थन करणारे कोणी लोकं असतील तर ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत ते बेकायदेशीरता वाढवणारे आहेत ते असंविधानिक वागणारे आहेत म्हणजे एन्काउंटरचं समर्थन करणारे जर असंविधानिक असतील तर मग तसा विचार खूप छा चांगला आहे एन्काउंटर केलं खूप छान झालेला आहे असं सांगणाऱ्या सगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना आपण हे सांगायला पाहिजे की खरं ते असंविधानिकता वाढवत आहेत आणि त्यामुळे त्यांना राजकारण करण्याचा सुद्धा हक्क नाही त्यांना राजकीय पटलावून हद्दपार करण्याची गरज आहे या प्रकरणामध्ये दबाव येत होता असंही तुम्ही म्हटलंय काय पद्धतीचा हा दबाव होता आणि कोणाकडून तो आणला सातत्याने एफ आय आर फाईल झाल्यापासून हा दबाव जो आहे तो राजकीय नेत्यांनी तिथल्या आणलेला आहे आणि एक म्हात्रे नावाचा जो तिथला माणूस आहे नगरसेवक आहे तो एकनाथ शिंदे संबंधित आहे त्यांनी एफ आय आर लीक करणे त्यानंतर अनेक प्रकारे या पोलिसांच्या संबंधात संगणमत करणे या सगळ्या गोष्टी केल्याचे आरोप माध्यमांच्याद्वारे सातत्याने पुढे आलेले आहेत त्यामुळे नाव स्पष्ट आहे व्यक्ती स्पष्ट आहे की कोणी दबाव आणला असेल आणि कोणाची बदनामी होत होती तर त्या राजकीय व्यक्तींनी धाडसानी समोर आलं पाहिजे सांगितलं पाहिजे आणि माफी मागितली पाहिजे समाजाची असं मला वाटते कारण की आमच्यासाठी न्याय महत्त्वाचा आहे त्या मुलीसाठी न्याय महत्त्वाचा आहे त्याच मुलीसाठी नाही तर महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलींसाठी शिकणाऱ्या मुलींना सेफ वातावरण असलं पाहिजे सुरक्षित शैक्षणिक वातावरण मिळणं हा त्यांचा अधिकार आहे आणि त्यामुळे प्रतिष्ठा त्या मुलीची महत्त्वाची आहे जिच्यावर अत्याचार झाला प्रतिष्ठा त्या राजकीय लोकांची महत्त्वाची नाही प्रतिष्ठा त्या शिक्षण संस्थेची महत्त्वाची नाही आणि आपण जी ह्या आर्टिफिशियल कृत्रिम प्रतिष्ठांना महत्त्व द्यायला लागलेलं आहे त्यामुळे पोलिसांचा गैरवापर झाला आहे असं मला वाटते दोन केसेस आता म्हणजे दोन प्रकरणं चालणार आहेत न्यायालयात एकीकडे जर तुम्ही म्हणाल कल्याण कोर्टात चालू असलेली मूळ अत्याचाराची केस आणि आता अक्षय शिंदे प्रकरणात वेगवेगळ्या ज्या याचिका हायकोर्टात दाखल झालेल्या आहेत आणि त्याचाही तपास जो आता सीआयडी च्या मार्फत सुद्धा होणार आहे या दोन्ही केसेसच्या बाबतीमध्ये आता पुढची तांत्रिक प्रक्रिया काय असेल कशा पद्धतीने ही दोन्ही प्रकरणं पुढे जातील आणि या दोन्ही केसेसचा एकमेकांवर जसं तुम्ही म्हणालात की कदाचित मुख्य यातले जे इतर आरोपी आहेत मुख्य आरोपी गेल्यामुळे इतरांना जेवढी शिक्षा होणार आहे तेवढ्या प्रमाणात ती होणार नाही काय परिणाम दिसेल जे बाकीचे आरोपी आहेत शिक्षण संस्थेचे असतील किंवा सी सी टी व्ही डिलीट करणारे त्यांच्या माध्यमातून काम करणारे लोक असतील या सगळ्यांचा थेट आरोपी एवढा सहभाग या गुन्ह्यामध्ये नाही आहे त्या त्यामुळे त्यांना शिक्षा होताना त्या त्यांच्या सहभागाचा विचार करून त्याप्रमाणे त्यांना शिक्षा होईल आणि आता हा आरोपी नंबर एक जो आहे अक्षय शिंदे या हा मेलेला आहे त्यामुळे मग त्या, त्या संदर्भातले आरोप जे आहेत ते डायल्यूट होणार आपोआपच आणि तशा संदर्भात ती केस चालू शकेल पण त्यासाठी त्या जे फरार आरोपी आहे त्यांना अटक होणं आधी आवश्यक आहे तरच ही केस चालू शकते दुसरीकडे सर्व उच्च न्यायालयामध्ये जी केस सुरू आहे त्याच्यामध्ये या आरोपीचा एन्काउंटर झालेला आहे असं जेव्हा सिद्ध होईल म्हणजे प्रथमदर्शनी आपण या सगळ्या घटनाक्रमाहून पाहू शकतो की तो एन्काउंटरच आहे म्हणजे बरेच जण राजकीय पक्षाचे लोक असंही म्हणतात की सिद्ध झालेलं आहे का सिद्ध झालेलं आहे का प्रथमदर्शनी हे महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना दिसलेलं आहे की हा एन्काउंटरच आहे न्यायिक दृष्टिकोनातून त्याची चाचपणी होऊन जेव्हा निर्णय होईल की हा एन्काउंटर आहे तेव्हा हा जो अक्षय शिंदे आहे याच्या परिवारातल्या लोकांना कदाचित काही नुकसान भरपाई देण्यात येईल संबंधित पोलिसांना सस्पेंड करण्यात येईल आणि यासंदर्भात जे हक्कांचं उल्लंघन झालेलं आहे त्यासाठी जबाबदार असलेले लोक जोपर्यंत सापडत नाहीत किंवा कोर्ट त्यांना समोर आणत नाही तोपर्यंत तो मला असं वाटत नाही की पोलिसांना केवळ बळीचा बकरा म्हणून धरणं आणि त्यांनी एन्काउंटर केला म्हणून त्यांना सस्पेंड केलं विषय संपला असं म्हणून चालणार नाही असं मला वाटते कारण की पोलिसांनी चूकच केलेली आहे पोलिसांनी आपला राजकीय गैरवापर होऊ दिलेला आहे आणि बळाचा अतिवापर केलेला आहे त्यामुळे त्यांना त्याच्याबद्दल शिक्षा झाली पाहिजे परंतु त्यांचा राजकीय वापर करण्यासाठी प्रवृत्त करणारे दबाव टाकणारे अमिष दाखवणारे हे सगळेजणं कोण आहेत ते राजकीय लोक जोपर्यंत कोर्ट समोर आणत नाही तोपर्यंत तो तो अशा प्रकरणांमध्ये पूर्ण वाचा फुटली आणि पूर्ण न्याय मिळाला असं म्हणता येणार नाही धन्यवाद बी सी मराठीशी बोलण्याबद्दल